प्रकृते पुरुषात् परम् एवं ज्ञायं यो नित्यं स योगी योगिना वरः नमो रातपते नमो गणपते विघ्ननाशिने शिवसुताय श्रीमूर्ते नमः बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे बप्पा हे एक विष्णूचं रूप आहे आणि या भव्य दिव्य महिलांच्या साक्षीने त्या दिव्य रूपाचा आविष्कार या निमित्ताने आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा प्रथमतः लाभ घेतल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपण विष्णू स्तुती ही शांत चित्ताने ऐकल्यानंतर ह्या फलश्रुतीचा सुद्धा अनुभव आपल्याला येणार आहे. त्यामुळे मी गणपती बाप्पाची जी काही विष्णू स्तुती आहे ती आपल्या समोर प्रकट करणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी या एक आवाजात अथर्वशीर्ष म्हणाला तर त्याचं फळ आपल्याला निश्चित रूपाने मिळाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण जिथेपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत, गणेश भक्त बसलेला आहे. आपणच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण घरामध्ये इतकी सणाची गडबड आहे तरीही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहिला हे इतकं महत्वाचं. यांच्याविषयी सगळ्यांना असलेलं प्रेम त्यामुळे सगळ्यांनी इथे जमलेलं आहे. इतका सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रम झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अथर्व शीर्ष आहे हे जे मंत्र आहेत हे मंत्र म्हणजे साऊंड एनर्जी आहे. ही एनर्जी काय करते, जेव्हा प्रत्येक गोष्ट जे जे वाईट आहे जे जे निगेटिव्ह आहे ते सगळं दूर करण्याची जी पूर्णपणे शक्ती आहे ती या मंत्रांमध्ये आहे. हे पुराणांमधली जी सगळी स्तुत्या आहेत म्हणजे आपण स्त्री सूक्त म्हणतो पुरुष सूक्त म्हणतो अथर्व शीर्ष म्हणतो हे अत्यंत आध्यात्मिक अशा साधनेतून निर्माण झालेले मंत्र आहेत, त्यामुळे त्याला जबरदस्त शक्ती आहे जबरदस्त ताकद आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे काय तर ओंकाराचं प्रधान रूप आहे. अ आणि म जर आपण गणेशाकडे पाहिलं, गणेश सगळ्या ईश्वरांचा मुख्य गणेश, त्याच्या जर का आपण रूपाकडे पाहिलं तर अकार उकार आणि महेश या सगळ्याचं सिम्बॉल म्हणजे गणपती आहे. अकार म्हणजे ब्रह्मा, उकार म्हणजे विष्णू आणि मकार म्हणजे महेश, अशा तीनही देवांचं एकत्रीकरण म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि म्हणून एका गणपतीच्या साधनेनं सगळ्या देवांच्या साधनेचं जे फळ आहे ते फळ प्राप्त होतं. आणि आज विक्रांत मंडळानं जे हर्षलच्या माध्यमातून इतकं सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला आहे, कारण का सामूहिक पठणाला जबरदस्त महत्त्व आहे आणि स्त्रियांच्या सामुदायिक पठणाला तर जास्त महत्त्व आहे, कारण स्त्री ही आदि शक्ती आदि माया अष्टभुजा आहे. सगळ्या चैतन्याचं स्वरूप म्हणजे स्त्री शक्ती आहे आणि एवढी प्रचंड स्त्री शक्ती इथे आहे आणि खूप सुंदर वातावरण. आणि खूप खूप धन्यवाद की आम्हाला सगळ्यांना ही सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांना दिली. या गणेशाच्या चरणी मी अगदी अंतःकरणपूर्वक नमन करते आणि तुमच्या सगळ्या इच्छा ज्या ज्या काही आहेत हर्षलच्या आणि इथल्या सगळ्यामध्ये यामध्ये पार्टिसिपेट झालेल्यांच्या त्यांच्या पूर्ण होऊ देत अशा सगळ्या मैत्रिणींच्या वतीनं आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. धन्यवाद. प्रथमतः या वाजगे आळीतल्या गणपती स्थापनेपासून मी लहानपणापासून बघत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही कार्यक्रम झालेला नाही. आम्ही काय गणपती पुढं नुसतं उड्या मारायचं खेळायचं. आणि आता संस्थापक अध्यक्ष अशोक वाजगे होता, मी आल्याबरोबर त्यांना विचारलं, खूप छोट्या प्रमाणात त्यांनी सुरू केलं होतं, परंतु ह्या सर्व मित्रमंडळांनी त्याची पुढं वाटचाल खूप भरपूर मोठ्या प्रमाणात केली आणि अजूनही वृद्धिंगत होत आहे. त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. विक्रांत महिला मंडळ आणि विक्रांत मंडळ क्रीडा मंडळ आणि हर्षल भाऊ हे जे साथीने काम करतायत ते वाजगे आळीतील खूप अभिमानास्पद आहे. हर्षल भाऊचा नुकताच वाढदिवस साजरा झाला आहे, सर्वांनी त्यांना टाळ्याच्या गजरात एकदा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि त्या ताईंनी म्हटल्याप्रमाणे पुढच्या वेळेस नक्कीच हिरव्या साडी नेसून आम्ही येणार आहे. आमच्या शुभेच्छा सदिच्छा तुझ्या पाठीशी आहे, या क्रीडा विक्रांत मंडळाच्या पाठीशी आहे. वाजगे आळीतील सर्व मुलं सर्व महिला सर्व इथं बसलेले आहे, सर्व माझे भातचे लोक आहेत,
त्यांना सर्वांना मी शुभेच्छाचा दीक्षा देते. आणि आजचा कार्यक्रम खरं म्हणजे खूपच छान झाला आणि सर्वांनी जी मनोगत मांडली ही अध्यात्मातली आहे, सर्वांना प्रेरणा देणारी आहे आणि आम्हाला या सर्व याच्यातून अजून चांगली प्रेरणा मिळते. अशीच प्रेरणा कायम मिळत राहू याबद्दल सर्वांचे मी आभार मानून दोन शब्द संपवू. सर्वप्रथम सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आई इथे आधीच बोललेले आहेत आणि खूप छान मनोगत इथे व्यक्त झालेले आणि सगळे गुरुवर्य इथे समोर बसलेले आहेत, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करते. आणि मी जेव्हा तिकडे येत होते तेव्हाच असं वाटलं की काय खूपच सुंदर कार्यक्रम, म्हणजे असं नयनरम्य कार्यक्रम तुमच्या माध्यमातून इथे झालेला आहे. आणि खरंच याच्यामुळे उत्साह खूप महिलांमध्ये दिसतोय आणि गणेश उत्सवामध्ये जो उत्सव किंवा जी प्रेरणा असते ती इथे प्रत्येक महिलांमध्ये दिसतीये आणि त्याच्यामुळेच त्याला एक सणाचं स्वरूप येतं. हा असा कार्यक्रम खरंच दरवर्षी तुमच्या माध्यमातून हो आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते बेंटे कुटुंबांकडनं कायमच तुम्हाला राहील. इथे बोलवल्याबद्दल, मान सन्मान केल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि धन्यवाद देते. सगळं असं लालमय झालेलं आहे, सुंदर गणपती बाप्पाचं लाडकं फुल जास्वंद, त्याचा रंग लाल. आणि म्हणूनच आज फोन आला की सगळ्यांनी लाल साड्या घालायच्या आहेत आणि असं लांब नजर जाते सगळं लाल लाल दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धन्यवाद विक्रांत क्रीडा मंडळ, हर्षल आणि आमचे गुरुजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे प्रवीण भाऊ. खरं तर आज ज्या स्वरामध्ये आपण गात होतो म्हणत होतो हे मंत्र, त्या सगळ्या ह्या आमच्या ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ नाही तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण ह्या सगळ्या मंत्रामध्ये प्राणायाम आहे, कुठे श्वास घ्यायला पाहिजे, कुठे सोडला पाहिजे, कुठं त्या मंत्राची त्याच वेळेला किंमत असते आणि तो मंत्र कसा फेकतो हे आम्हाला सगळ्यांना प्रवीण भाऊनी इतकं सुंदर शिकवलंय आणि म्हणून ते आज म्हणताना खूप सुंदर वाटत होतं, खूप गोड वाटत होतं. आणि ह्या मंत्राची महती तर आत्ता शीतलनी आपल्याला सगळ्यांना सांगितली तिच्या गोड आवाजात, त्यामुळे मला थोडं गोड बोलता येते, प्रयत्न केला पण खूप छान वाटलं. असं डोळे मिटून असं आपोआप ते शब्द येत होते आणि माणूस म्हणत होतं आणि कसे एवढ्या वेळात आपण म्हणून गेलो कोणालाच कळालं नसेल. आणि ह्या मंत्राची खरंचच इतकी मोठी काय म्हणतात ना, मला तर एवढा अनुभव आला यात मंत्राचा की जीवन बदलून टाकतं जेव्हा तुम्ही इथून म्हणता त्यावेळेला. आणि आज एवढ्या महिलांनी ते म्हटलंय म्हणजे किती त्याच्यामध्ये सत्व म्हणू शकतो आपण किंवा काय काय असेल ते तुम्ही आज आत्मसात केलात तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. आणि या ठिकाणी हर्षलला मी खूप छान आमच्या सगळ्यांकडून आशीर्वाद देते, तुझ्या मनोकामना पूर्ण होवत. आणि सगळ्या महिलांना पण गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या ठिकाणी ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते, धन्यवाद. आज हर्षल भाऊने आम्हा सगळ्या महिलांना खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. आपण पाहतो की आपल्या कामाच्या व्यापार आपण एवढे वेळा आपल्या घरात अथर्वशीर्ष म्हणू शकत नाही आणि आज जे काही हे अथर्वशीर्ष ह्या महिलांनी म्हटलंय त्याचं बहुतेक क्रेडिट मला वाटतं प्रवीणकडे जाते. कारण प्रवीणने एकदम आम्हाला खूप छान शिकवलं आहे आणि त्यामुळं आम्ही जवळजवळ 6 ते 7 महिने ते वरती सुरेखाच्या घरात प्रॅक्टिस करत होतो आणि त्यामुळं आज ह्या महिला त्या अस्खलितपणे ते बोलू शकल्या. आपण पाहतो की आपण ज्याला ही आध्यात्मिक बैठक आहे अथर्वशीर्षाला तेवढीच वैज्ञानिक बैठकसुद्धा आहे. माझा एका कॉलेजमधल्या प्रोफेसरांशी चर्चा झाली होती तर त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलाचं उदाहरण की माझ्या मुलाला 10वीला खूप कमी मार्क्स पडले होते आणि आमची तर सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी 11वी 12वी सायन्समध्ये करावं. तर असेच म्हणे मला कोणीतरी एक भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मुलाकडून तुम्ही रोज अथर्वशीर्ष म्हणून घ्या. आणि ते अथर्वशीर्ष त्याच्याकडून आम्ही रोज 2-3 वेळा म्हणून घेऊ लागलो. त्याला त्याच्या मुखोद्भूत झालं, ते पाठन तर झालं त्याचं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला 12वीला 90% पुढे मार्क्स मिळाले आणि हे सत्य आहे. म्हणजे ह्या व्यासपीठावर मी खोटं बोलू शकत नाहीच आणि हे सत्य आहे. आणि त्यामुळे जे आपलं सहस्राधार चक्र असतं इथलं तर ते हे पठणानी हे ना खुलं होतं, याचा मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे. ह्या ज्या सहस्र पाकळ्या इथे आहेत त्या खुल्या होतात आणि त्यामुळं मुलांची बुद्धिमत्ता असेल किंवा आता आपण पाहतो की जसं वय होत जातं तसं विस्मरण होत जातं.
पण ते जर आत्मशिष्य आपण रोज म्हटलं तर ते विस्मरण होणं सुद्धा कमी होतं. खरं तर शीतलताईंनी अगदी म्हणजे आध्यात्मिक रूप काय आहे गणपतीचं हे सांगितलेलं आहे आणि तिच्यानंतर आध्यात्मिक रूप काय आहे हे मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण शीतलनंतर आध्यात्मिक रूपाचं वर्णन करणं म्हणजे सूर्यप्रकाशात दिवा लावण्यासारखं आहे. तरी तुम्ही सर्वजण इथे आलात आणि मुख्यतः विक्रांत क्रीडा मंडळ असेल, हर्षल भाऊ असेल. हर्षल हा एकदम मनमोकळा दिलदार वृत्तीचा माणूस आहे. त्याने अनेक मित्र आणि कुटुंब आपल्या स्वभावामुळे एकत्र जमवले आहेत आणि आज एवढ्या महिला त्याच्याशी बांधल्या गेलेल्या आहेत. हर्षल, दरवर्षी तू हा प्रोग्राम कर आणि आमच्या सगळ्या महिलांना बोलो ही विनंती करते आणि माझं छोटस मनोगत थांबवते. धन्यवाद ताई. देवप्पा मंगलमूर्ती. आता मी जास्त नाही सांगू शकत, शीतलताई राजूताई बोलल्यातच, पण मी एवढंच सांगेन की आज जे आपण एवढी नजर थांबत नाही इतक्या महिला जमल्यात, तर नारायण गावात हा प्रथमच कार्यक्रम विक्रांत मंडळाने आणि हर्षल भाऊने ठेवला आहे. भाऊ नाही तो आमचा मुलगाच आहे, आमच्या दादाने. तर इतका आनंद झाला हे पाहून सगळं आणि अशी नजर थांबत नाही. काय हे असं इतकं काय वाटतं की स्वर्ग अवतरलं आहे. आपला सगळा आवाज वरती स्वर्गात देवाला गेला असं तरी मला असं वाटतंय. आणि मंत्रमुग्ध होऊन एका स्वरात आपण जे काही बोललो त्याचं पुण्य तुम्हालाही आहे आणि विक्रांत मंडळालाही आहे आणि हर्षल भाऊलाही आहे. हर्षल जशा आज सगळ्या लाल लाल कलरच्या साड्या नेसून आल्यात तशाच एवढ्या अंकेने या महिला तुझ्या हदीला हिरव्या साड्या नेसून आल्या पाहिजेत पैठण्या. दिवाळीत दिवाळीपर्यंत ही आमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, आम्ही सगळ्या वर्मय झाल्या पाहिजेत आणि शिवाय सगळ्या हिरव्या साडीत दिसल्या पाहिजे. एवढीच गणपती बाप्पा समोर शुभेच्छा इच्छा प्रगत करते आणि माझे दोन शब्द थांबवते. गणपती बाप्पा आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व भगिनींचे प्रथमता विक्रांत मंडळ आणि वाजवे परिवारातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आता सर्वांनी देवाची महती सांगितली. ताई असतील, राजूताई असतील, पुन्हा अंजूताई असतील, मी ते काही सांगत नाही. फक्त ह्या घराण्याची परंपरा, माझ्या मोठी बहीण आणि धाकटी बहीण हिचं हे कुटुंब, दोघींचं कुटुंब आहे. आणि पहा नावानेच ते बांधलं गेलेलं आहे. तर नावाने कसं भाऊ, भाऊचं नाव राजाराम म्हणजे राजा माणूस, आणि त्यांची धर्मपत्नी माझी मोठी बहीण सुनंदा म्हणजे राजा भाऊ आणि सुनंदा यांनी ते कुटुंब खूप छान गोवलं. त्याच्यानंतर मग काका, आम्ही त्यांना काकाच म्हणायचं, तर गंगा म्हणजे गंगासारखं ते कुटुंब व्हायला लागलं. नंतर काकाची पत्नी सुरेखा, खूप छान सुरेख असं तिने घर आणखी पुढं उंचावत नेलं. आणि सुरेखानंतर आली आमची सुनबाई आणि अशी सर्वांची वीण घातली ती आमची विना सुनबाई. आणि सुनबाईनंतर जे आमची दोन नातवंड, तर नातवंड खरंच आपल्या भगवंताच्या रूपानंच आहेत, वरद विनायक. आज ज्याची आपण स्तुती स्तवन केलं तो वरद आणि शोर या दोन नातवंड असं हे कुटुंब बांधलेलं आहे. आज आमचा हर्षल हा नावातच हर्षल आणि या सगळ्यांमुळं आज एवढा मोठा आनंद उभा राहिलाय की अगदी हजारोच्या संख्येने महिला इथं अथर्व शीर्षासाठी पठण करण्यासाठी बसलेल्या आहेत. तसं हे कुटुंब राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, या सर्व बाजूंनी बांधलं गेलेलं आहे. आज फक्त हर्षलने एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला, पण हा कार्यक्रम जवळजवळ भाऊ जेव्हा विक्रांत मंडळाचे अध्यक्ष होते तेव्हापासून हे कार्यक्रम अशाच प्रकारे फक्त हा मोठ्या प्रमाणात आहे. पण भाऊ आणि काका यांनी खूप विक्रांत मंडळाला पुढं नेलेलं आहे. त्या काळातसुद्धा विक्रांत मंडळाने गरुड झेप घेतलेली आहे आणि त्याचा वसा आणि वारसा आमचा वैभव असेल आणि आमचा हर्षल असेल ह्या दोघाही भावांनी घेतलेला आहे. म्हणजे सामाजिक बांधिलकी कशी करायची, माणुसकी कशी जपायची, माणसं कशी जोडायची हे या कुटुंबाकडून शिकलं पाहिजे. कुणाला जर हसायचं असेल, कुणी जर दुःखी असेल, तर या कुटुंबात यायचं आणि पाहायचं कोण कुणाची सून, कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाचा भाऊ, कोण कुणाचं का, हे काही कळत नाही. कोणी कुणाला विनोदाने म्हणणार, बहिणीला बहीण आणि सून
म्हणून सून आणि सासू हे सुद्धा नातं कळत नाही, सगळे मैत्रीच्या स्वरूपात राहतात आणि म्हणून भगवंताने त्यांच्याकडून हा एक कार्यक्रम अशा प्रकारे घडवून आणला. हा कार्यक्रम कुणीही घडवून आणत नाही तर भगवंताला घडवून आणावा लागतात. म्हणून आजच्या माध्यमातून आज हे अथर्व शीर्ष पठण निर्मिती झाली आणि सर्वांना एक चांगला आदर्श नमुना आदर्श हर्षलने घालून दिलेला आहे आणि दरवर्षी हर्षलच्या हाताने हे अथर्व शीर्ष पठण व्हावं असं मी भगवंताजवळ प्रार्थना करते. आणि हर्षलला आमचं मुक्ताई महिला मंडळ असेल, तसंच पेन्शनर शिक्षक संघटना असेल, तसंच दक्षता समिती असेल आणि माझं फुलसुंदर कुटुंबीय असेल यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि मधुर मंगलमय असे आशीर्वाद देऊन माझ्या दोन शब्दाला पूर्णविराम देते आणि संयोजकांना मला दोन मिनटं बोलायची. प्रथमतः मी सर्व माझे मार्गदर्शक यांना प्रथम मी सर्वांना पुढे येण्याची विनंती करतो. सुजित भाऊ, संतोष दादा, पिंटू भाऊ यांनी प्रथमतः पुढे याव. तुम्ही माझ्या बरोबर असले तरच मी सर्व गोष्टी करू शकते. बंडा भाऊ, पिंटू भाऊ, राजू दादा, तेजस दादा, गोडे काका, तुम्ही सर्वांनी पुढे यावं आणि माझ्या बरोबर इथे गणपती बाप्पा अतिथी देव भव वृत्तीप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांचे, माता भगिनींचे, मित्रपरिवाराचे मनपूर्वक स्वागत करतो. तुमच्या सर्वांच्या साथीने आज अथर्व शीर्षपठण या कार्यक्रम यशस्वीपणे पार करू शकलो. मला ऍक्च्युली माई पण जास्त बोलता येत नाही, तरी पण मी ट्राय करतोय, तर तुम्ही प्लीज समजून घ्याल ही मी विनंती करतो. मला जास्त म्हणजे मी ट्राय करतोय, यापुढे मी तुम्हाला फक्त एवढीच ग्वाही दिली, यापुढे मी असंच माझं सामाजिक कार्य मी नेहमी चालू ठेवेन आणि कोणत्याही माता भगिनीला कधी कधीही अडचण आली तर नेहमीच त्यांच्यासाठी मी सहकार्य करण्याची माझी भावना आणि माझी वृत्ती राहील. मी सर्वांना ग्वाही देतो. ऍक्च्युली हे करण्याचं माझं रिझन, मेन रिझन जे आहे ते आहे जी मागच्या महिन्यामध्ये जी घटना घडली, जे एक छोट्या मुलीवरती ते दुष्कर्म करण्यात आलं, म्हणजे ते आपल्या सर्वांसाठी ते खूप विचित्र घटना होती. पण त्याच्यातूनच मला आलं की आपण महिलांसाठी काहीतरी प्रोग्राम घेतला पाहिजे आणि सर्व माता भगिनींना आपण विनंती करून हा प्रोग्राम अरेंज केला आणि मी त्यांना एवढीच ग्वाही देतो की मी त्यांच्या नेहमीच संरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. मी सर्वांचे आभार मानतो, सर्वांनी वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मी सर्वांचे आभारी आहे, ऋणी आहे. हे सांगितलं की हर्षल भाऊंचा या दिवसानुसार ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला सी कळस, तसं पूर्वीपासून या मंडळासाठी संतो दादा वाजगे असतील, त्याचप्रमाणे सुजित भाऊ खैरे असतील, मुकेश दादा असतील, तेजस दादा असतील, त्यानंतर अजित भाऊ असतील, निलेश दादा असतील, या सर्वांचं योगदान या ठिकाणी, या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण जे लोक पायर असतात त्याच वेळी कळस उभा राहू शकतो आणि म्हणून या लोकांच्या कार्याची दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, म्हणून सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मी सर्वांना विनंती करतो की असंच हे विक्रांत क्रीडा मंडळ, ज्या मंडळाचं मी सभासद आहे, हे विक्रांत क्रीडा मंडळ अशा प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम दरवेळेस राबव. कारण मधी घडलेल्या घटनेमुळे, कारण बदलापूरची एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जर आध्यात्मिक शक्ती असेल तर आपल्याला फसवणं सोपं आहे पण आपलं पचवणं अवघड आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेकडे आध्यात्मिक शक्ती हवी आहे, त्या बुद्धीची जी देवता आहे ती गणपती देवता आहे. त्यामुळे आपण गणपतीचं स्मरण जर आपल्या लहान मुलांना,
त्याप्रमाणे कोणी ज्येष्ठ असतील त्यांच्या नातवांना आपण गणपती बाप्पाचा बीजमंत्र ओम गं गणपतये नमः हा जरी रोज तुम्ही म्हणायला सांगितला, थोडेसे पांढरे तीळ घेतले हातामध्ये, कारण विष्णूचे जे तत्व असतात, बुद्धीची जी देवता आहे, शुक्र ज्याच्यामध्ये आहे, ते पांढरे तीळ असतात. व्हिटॅमिन डीचा स्रोत सुद्धा पांढरे तिळांमध्ये असतो. मग हे पांढरे तीळ जर आपण हातामध्ये घेतले आणि ओम गं गणपतये नमः 111 11 व्हॉटेवर ज्याला जितकं शक्य आहे तितकं म्हणालो आणि जर आपण खाल्ले तर आपल्यामध्ये कॉस्मिक चार्ज उत्पन्न होऊन आपल्यामध्ये बुद्धी प्रदान होते. कारण काय असतं, महिलांना शक्ती असते पण महिलांना भान हवंय. भान या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला महिलांसाठी जगणं अतिशय सोपं होईल. महिलांची सुरक्षा ही महिलांची शक्ती नसून सहनशक्ती असते. ती सहनशक्ती वाढवण्याची ताकद कोणामध्ये असेल तर गणपती बाप्पामध्ये. विघ्नहर्ता एकच देवता आहे. बाकीच्या देवतांना आपण विघ्नहर्ता म्हणतो का? नाही म्हणत. मग ह्या देवता गणपती बाप्पाच्या देवतेसाठी आपण या ठिकाणी सगळ्या आलात आणि अथर्व शीर्षाचं 11 वेळा पठन केलं. यय्यं काममधि ते तन तमनेन साधयेत. म्हणजे जो जो जी जी इच्छा करेल इथे त्याची इच्छा संपूर्ण फळाला जाईल. काय असतं, आपण परमेश्वराकडे मागण्याचा अधिकार ठेवतो. अधिकार कोण ठेवतं? जो परमेश्वराला काहीतरी देतो. मग परमेश्वराला काय आवडतं? त्याचं स्मरण. आणि अथर्व शीर्ष हा अथर्व वेदातून आलेला एक पार्ट आहे. त्यामुळे अथर्व वेद हा आत्मरक्षणासाठी वापरलेला आहे. इथून पुढे प्रत्येक महिलेने गणपती बाप्पाची सेवा करावी, अथर्वशीर्षाचा पाठ करावा, गणेश सूक्त वाचावे, म्हणजे महिला सुरक्षित राहतील. महिलांच्या सुरक्षेसाठी गणपती बाप्पाकडे आव्हान करूयात आणि गणपती बाप्पा मोर्याचा एकदा जोरदार जप करू. गणपती बाप्पा मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे.